श्रोतोहू नमस्कार कथासरिता आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा तरस मित्रांनो साठे लिखित तरस हे कथा आपण ऐकत आहात आर जे कृष्णासह आपल्याच कथासरितावरती आमच्या बराकी पुढील दुसऱ्या बराकीमध्ये रोज एक एक गाळीव रत्न येत होतं ते आलं की बोजून उभं राहत होतं काही वेळ नव्या नवरीसारखं वागत होतं आणि मग एक दोन दिवसामध्ये ते मिसळून जात होतं एखादा नवा कैदी आला की पूर्वीचे जुने भलते शहाणी होऊन त्याची उलट तपासणी घेत त्याचं कार्ड पाहात आणि मग त्याला नाना प्रश्न विचारून हैराण करीत ते दोन विलक्षण होती इंग्रजी अंमलातील तुरुंग आणि गुन्हेगार कैदी त्यांचा भयंकर संगम त्या ठिकाणी झाला होता अनेक विकृतींनी किडलेल्या मनाचे अनेक लोक त्या तुरुंगामध्ये होते तसेच निरअपराधीही होते आणि देशभक्तही होते आमच्या बाराकीपुढील पुढील बाराकीतील टोळक्यामध्ये जे होते त्यामध्ये तर्शा नावाचा एक कैदी होता तो माणूस असूनही रानटी पशूचे नाव सार्थ करीत होता त्याचा चेहरा लांबट होता आणि डोकंवरून चपटं होतं त्याचे डोळे वाटोळे होते तांबरलेले होते त्याच्या नाकाखाली सनसनीत पन्नास साठ केस होते त्या त्याच्या मिशा होत्या त्याची सगळी मान डावीकडे वाकडी झाली होती उजबेकडच्या माणसाला बोलण्यासाठी त्याला संपूर्ण वळून बसावं लागत होतं त्याचे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकडे होते त्यामुळे तो दोन हात आणि दोन गुडघे अशा चार पायांवर अगदी तरसासारखा चालत असे चालताना त्याचे वर वाळलेले दोन पाय त्याच्या ढुंगणावर तालबद्ध लागत होते तो बोलला वेहरी की वेहरीमध्ये बोलावं तसा त्याचा आवाज बराकीमध्ये घुमत होता आणि तो हसू लागला की गाढो भुगल्याचा त्रास होत होता आणि सर्वात वाईट म्हणजे त्याचा तो भयान चेहरा सदैव रडत असल्यासारखा दिसत होता त्या तर्शानं आजपर्यंत सहा वेळा बलात्कार करून शिक्षा भोगली होती आणि आता तो सातव्यांदा आला होता परंतु तो तिळभरही नमला नव्हता उलट तो छातीवरती हात मारून म्हणत होता मला हसू नका अरे ज्या नारी तुम्ही दुरून पाहिल्या नाहीत त्या मी भोगल्यात कोणत्याही कामाला हिंमत लागते हिंमत परंतु त्याची ती हिंमत नव्हती एक भयंकर विकृती होती एक रोग होता तो जेवण झाल्यावर बराके बंद झाल्या ते आपलं भयान करतो तरसा वन्य पशु दिसण्यामध्ये जितका भयान असतो तितकाच तो वर्तनानेही भयान असतो तो जंगलामध्ये राहतो त्याचे पुढील पाय थोटे असतात आणि मागचे पाय लांबट असतात या तरशाचा आकारही तसाच होता रानटी तरच रात्री बाहेर पडतं आणि मसनवटीमध्ये शिरतं पोरलेली मढी उकरून काढतं आणि ती घेऊन पळत जाऊन दूर जाऊन ती कुजलेली मढी सडक मानव मांस ते चवीनं खात हा तरशा माणसामध्ये राहत होता रात्री तो लोकांच्या घरामध्ये शिरत होता आणि जिवंत आणि सुंदर मुलींना घेऊन पळत होता त्यांना तो चवीनं खात नव्हता परंतु त्यांच्या शिलाला आग लावित होता त्यांचे आबुरू खात होता आणि तरस या पशुचं नाव लाजवीत होता तारशा जन्माला तेव्हा खेकड्यासारखा दिसत होता ते विपरीत मूल पाहून गावभयभीत झाला आणि भूत जन्माला आलं असं बोलत होता परंतु तारशाच्या आईनं त्या सर्वांग वाकड्या आणि कुरूप मुलाचा त्याग केला नाही त्याचं नाव मारुती असं ठेवलं आणि त्या राम भक्त वीर मारुतीचं नाव धारण करणारा तो मारुती हळूहळू वाढला आणि वयात आला मारुतीच्या ओठांवर मिसरूड फुटत होतं तो अंगापिंडानं मजबूत झाला होता पण तो चार पायांवर कुत्र्यागत चालत होता त्याचा तो भयंकर चेहरा अधिकच भयंकर दिसू लागला तारुण्यामध्ये विद्रूप माणूसही किंचित सुंदर दिसतो पण हे विधान मारुतीला लागू पडत नव्हतं तारुण्यामध्ये त्याचा तो क्रूर चेहरा अधिक क्रूर झाला तो उंडग्या पोरामध्ये बसत होता बिड्या सिगारेट उडीत होता ते मवाली पोरं जे जे करतील ते सर्व तो करीत होता ते सर्व पोरं त्याला मारुती या नावानं बोलण्याऐवजी तर्जा या नावानं हाका मारीत होती त्यांनी त्याचा तो आकार त्याचा अवतार हेरून त्याला हे नाव बहाल केलं होतं पण मारुतीला याची फिकीर नव्हती कारण आपण कुरूप आहोत असं त्याला मुळीच वाटत नव्हतं तो बोराचं टोळकं जमलं की त्यांच्याबरोबर पेठेतून हिंडत होता माणसाबरोबर पाळीव कुत्रा चालावा तसा तो चालत होता तो दिसला की तरुण पोरी भयभीत होऊन पडत त्याच्यासमोर त्या कधी थांबत नसत आणि जर तो पुढून आला तर बाया थडाधड दार लावीत लहान मुलं किंकाळत आणि तो प्रकार पाहून मारुती उरूप तर्जा मनामध्ये जरत असे पोरी दिसले की तर्शाच चेकाळत होता परंतु क्षणामध्ये त्याची निराशा होत होती तो मनामध्ये म्हणत होता मा मी मी मरणार का काय या जन्मात मला बायको मिळणार नाही मला कुणी बी आपली पोरकी देणार नाही पुढे पुढं पोरींचं ते पळणं त्याला सह्य होऊ लागलं स्त्रियांबद्दल त्याच्या मनामध्ये भयंकर द्वेष निर्माण झाला आणि मग तरुण देखणीबाई बघितली की तो नागासारखा फुतकारू लागला तारसासारखा गुरगुरू लागला त्याच्या त्या वाकड्या देहातील त्याचं मन भयंकर वाकडं झालं आणि त्याला एका विकृतीनं घेरलं तारशाच्या घरासमोर एक घर होतं ते घर आनंदानं भरलेलं होतं दोन भाऊ कष्ट करीत होते थोरल्या भावाला दोन मुलं झाली डाकट्याचं नुकतंच लग्न झालं आणि तशी नवी नवरी पंधरा दिवसापूर्वी सासरी आली ती त्या आळीमध्ये सगळ्यात सुंदर होती त्याचं नाव नथीबाई असं होतं एक म्हातारी दोन मुलगे दोन सुना दोन नातवंड असं त्या घरामधील एकूण संसार होता नथीबाई आल्यापासून ते घर भरल्यासारखं वाटत होतं आणि नथीबाईला पाहिल्यापासून तर्शाचा जीव झुरणीला लागला ला होता अशीच बायको आपल्याला मिळावी आपण तिला नांदवावी त्यानं लाजत मुरडत येऊन पाणी द्यावं जेवण वाढावं आपलं अंतरुण करून द्यावं असं त्याला वाटत होतं पण पन। पण हा पणच त्याची पाठ सोडित नसे क्षणामध्ये त्याचं ते जखमी मन खवळून पडे आणि त्याला म्हणे अरे तू वेद्रूप आहेस तुला असली बायको या जन्मात कधीच मिळणार नाही अरे तुझ्या वाऱ्यालाही बायको उभी राहणार नाही कारण माणूस नाही तर तू तरस आहेस तरस रात्री गावामध्ये शिरतं पोरं पळवतं मसनमट्यामध्ये जाऊन पुरलेली मढी उकरून पळतं आणि ते नासग मांस खात जर तुला बायको हवी असेल ना तर तू ही त्यासारखं बाग तसच कर धर बायको आणि पळ मेलेलं मढ नवं तर जिवंत मडखा या विचारानं त्याची पाठ धरली आणि शेवटू तो जिवंत माणसं गिळायला तयार झाला त्यानं निर्धार केला की आधी आधी या नथिबाईलाच मी खाणार जे होईल त्याची परवा नाही तरशा आपल्या दारामध्ये बसून नथीबाईच्या दाराकडे पाहत तिचा विचार करीत होता ती समोर तबाघाशीत होती वरती निघाला होता थंड वारा वाहत होता तर्शाचं मन नथिबाईभोवती गिरट्या घालीत होतं थोड्या वेळामध्ये दहा बारा पोरांचं टोळकं आलं एक पोरगं त्याला म्हणाल काय तर्श्या कशावर टापलास दुसरं त्याला म्हणाल आर न तीवर आणि मग तिसरं बोललं बघले का हो ओसल तर्शा घोड्यानं खेकळावं भा तसा भयानं खसला जणू ते पोरगं त्याच्या मनातील बोलून गेलं सर्व पोरं हसली आणि एक म्हणाल तर्श्या चल गाव आज शिनीमा आलाय तसा तर्शा झेप घेऊन कुत्र्यागत पोरातून चार पायांवर चालू लागला कुलकर्णीच्या वाभरामध्ये सिनेमाचा तंबू उभारला होता दिवे लाभले होते रामरावण युद्ध हा सिनेमा दाखवणार अशी पाठी लागली तिकीट विक्री चालू झाली गावकरी पोरबाळ येऊन घेत होते तंबू पुढे एक गोंधळ उडाला तर्शा एका जागे बसून येणाऱ्या लोकांकडे पाहत होता त्याच्याकडे पैसे नव्हते तो सिनेमा कसा पाहता येईल याचा विचार तो करीत होता एवढ्यामध्ये नदीचा थोरला दीर आपली बायको आणि पोरं घेऊन आला आणि तिकीट काढून तंबूमध्ये शिरला तशी तर्शाला नथीबाईची आठवण झाली आणि ती आठवण डोकी घेऊन तो तसाच बसून राहिला सिनेमा सुरू व्हायची वेळ आली नथीबाईचा नवरा एकटाच आला आणि तिकीट काढून तंबूमध्ये गेला तारशाचं डोकं भाना आणलं तर चटकन पुढे झेप टाकून घराकडे निघाला मध्यरात्र झाली होती आडीमध्ये सर्वत्र सामसुम होती तरणी माणसं सिनेमामध्ये मारुतीचा पराक्रम पाहून टाळ्या पिटीत होती म्हातारी मुरठा होऊन पडली होती आणि तर्षा ओरुफ मारुती नथीचं दार उघडीत होता बऱ्याच वेळाने त्याला यश आलं त्यानं दार उचलून बाजूला केलं आणि थोडा विसावा घेतला मग त्याने जीवावर उदार होऊन घरामध्ये प्रवेश केला आणि नदीवर झडप घातली आत्या कोण नदीबाईनं किंकाळी फोडली आणि म्हातारी दारामध्ये येऊन बोंबळू लागली त्याच्या बोंबेनं गाव दनानला त्यावेळी सिनेमाचा मध्यांतर झाला बाहेर आलेले लोक धावले आपल्या जाळीला बोंब होते असं म्हणून नथीचं आणि धीर लावले दारामध्ये येऊन पाहतात तर तो दारामध्ये त्याची आई बोंग हो ठोकित होती आई आई काय झाले त्यानं विचारलं या का म्हातारी म्हणाली आणि नथेबाईला चापळून तर्शा बाहेर पडून पळू पड़ू लागला पण शेकडो लोकांनी त्याला वेढला आणि मग त्याच्यावर दगडांचा परशाव होऊ लागला काठ्या चिमल्या नथीबाईच्या नवऱ्यानं घरामध्ये दिवा लावून पाहिलं तेव्हा नथी निप्चित पडली होती मग त्यानं कुऱ्हाड घेतली पण लोकांनी त्याला धरला एकानं पिसाळीलं कुत्रं मारावं आणि ती धापा टाकीत निपचित पडावं तसा तर्शा पडला होता पण मेला नाही त्यानंतर पोलीस आले त्यांनी त्याला ओढीत चावडीवर नेला त्या खटल्यामध्ये तर्शाला तीन वर्ष सक्तमजुरी झाली तीन वर्षांनी सुटल्यावर तर्शानं तोच उद्योग पुढे चालू ठेवला घराकडे जाताना वाटेमध्येच त्याने एका बाईला धरली आणि पुन्हा तो तीन वर्ष तुरुंगात गेला असा सहा वेळा शिक्षा भोगून तो गावी आला तेव्हा त्याचे आईबाप घर गाव सोडून कुठंतरी पळून गेले होते घर रिकामं होतं दर्शन आपल्या घरामध्ये तळ दिला आणि तो आल्याची ती भयंकर बातमी ऐकून गावकरी भयभीत झाले आईबापांनी आपल्या तरुण मुलींना दडवून ठेवलं काही पोरी परगावी पळाल्या काहींना घराबाहेर पडण्याची सक्त बंदी झाली आणि सर्वजण तर्शाचा विचार करू लागले या तर्शाला या गावामध्ये ठेवायचं नाही असं सरपंचानं निश्चय केला गावातील अनेक करते माणसं सरळ तालुक्याला जाऊन फौजदाराला भेटून सरपंचानं तर्शाचा तो भयंकर उपद्व्याग त्याला सांगितला परंतु फौजदारानं जांभई देत कानावर हात ठेवले आणि तो म्हणाला मग मी काय करू म्हणता दर्शाला गावातून घालवा सरपंच बोलला फौजदार म्हणाला तो दर्शा जोपर्यंत गुन्हा करीत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही पुन्हा त्यानं तसला गुन्हा केला की मग या पुन्हा म्हणजे त्यानं एका मुलीची आबरू घेऊ असच का सरपंचानं त्यांना विचारलं आणि मग फौजदाराने विचार करून सांगितलं तो वी असं करा डी जावा त्यांचा हुकूम आला की मग मी करतो सार सरपंचा सा नाहीलाज झाला तो तसाच डी एस पीकडे गेला इकडे तर्शाचे हाल होत होते त्याला कोणी पाणी देत नव्हतं अन्न मिळत नव्हतं तो दिवसभर दार लावून दडून बसून राहत होता आणि रात्री बाहेर पडून लोकांच्या कोंबड्या चोरून आणून शिजवून खात होता ओढ्यावर जाऊन पाणी पित होता आणि एखाद्या घडीमध्ये तरस लोळत पडावं तसा तो घरामध्ये लोळत पडत होता एका दुपारी पोरं आली त्याने तरशाला दार उघडायला लावलं आणि त्याची ते चेष्टा करू लागले एकजण म्हणाला काय तरशा मजा आहे गड्या तुझी अरे लंगडा पांघडा असून तो भारी धमाल करून सोडलेस बाबा रोज त्याला दुसरं पोरग म्हणाला अरे धमाल कसली सरपंच घ्यालाय डी एस कडे तेव्हा आला की तर्शाच बाराच वाजणार तर्श चमकला विचारामध्ये पडला त्याला म्हणाला सरपंचा मी काय गोड मारले र अरे ते त्यालाच इचार की एकजण म्हणाला आणि दुसरा डोळा मिसकावत बोलला तर्शा सरपंचाच्या पोहराचं पर्वत लगीन झालं नवीन वाळी घरात हाय तशी पोरं हसली आणि तर्शा विचार करू लागला आणि एक पोरग दुसऱ्याला चिमटा घेऊन म्हणाल अरे सरपंचाच्या पोराचं नवं बिराड परसदारी मागच्या सोपी हाय तिकडं कोणीच नाही पोरं उठून गेली आणि तर्श हवाल दिल झाला आपण इतकी कैद बोगून घरी आलो आपल्या कर्णीमुळं आपल्या आईबापांना या गावानं पळवून लावलं आणि आता आता मलाही या गावामधून घालवण्याचा यांचा विचार आहे हा सरपंच माझा माग का लागला असल काय केलं याचं तो डीएसबी कड का गेला आहे तर्शा दिवसभर विचार करीत होता दिवस बुडाला आणि गावामध्ये फौजदार येऊन दाखल झाला त्यांना जावडीमध्ये मुक्काम ठोकला पाटील सरपंच यांच्या जेवणाची तयारी करू लागले जेवल्यानंतर तर्शाला बोलाव करू असं फौजदार म्हणाला तो डीएसपीचा तपास हुकूम घेऊन आला होता तेव्हा तो गुरमित होता डीएसपीनं तर्शाला स्थानबद्ध करावा असा खास आदेश दिला होता जेवणवेळ टळून गेली फौजदाराचं जबर जेवण उरकलं गावकरी जमले आणि तर्शाचा विचार करू लागले पण याच वेळी कोणीतरी पोराणं जाऊन फौजदार आल्याची तर्शाला खबर दिली ती काणी पडताच तो घराबाहेर पडला आणि मांजरागत सरपंचाच्या घराकडे निघाला जावडीमध्ये फौजदार बसला होता त्याच्यापुढं लोक बसले तेव्हा फौजदारानं वाचा उघडावी असं त्यांना वाटत होतं पण फौजदार बोलत नव्हता कोंबडीचं जेवण जेवून तो दातामध्ये काटूक घालून डोळं झाकून विचार करीत होता सरपंचाला गाई झाली होती फौजदारानं लवकर तर्शाला अटक करावी विडा घेऊन जावे असं त्याला वाटत होतं शेवटी फौजदार बोलला कसला आहे तुमचा तो तर्शा अहो रावसाहेब सरपंच म्हणाला नुसता तरसासारखा आहे तो ठीक आहे चार बारा जाऊन त्या तर्श का फारशाला घेऊन या फौजदारानं एका पोलिसाला हुकूम दिला आणि तो पोलीस एक संत्रेबरोबर घेऊन गेला सर्व लोक त्या तर्शाची वाट पाहत होते परंतु पोलीस मात्र रिकामाच आला आणि तो म्हणाला साहेब तो घरात नाहीये मग मात्र गावकरी टरकले आणि त्याचवेळी सरपंचाच्या घरी बोंबूसळी धावा धावा पळा पळा तर्शानं परसदारण घरामध्ये शिरून सरपंचाच्या सुनेचं वाटोळ करून त्याचं काळीच कापलं होतं लोक उठले दावत निघाले फौजदार कमरीला पट्ट लावीपर्यंत गावकरी बरेच पुढे गेले चावडी रिकामी झाली फौजदार पट्टा लावून पिस्तूल घेऊन निघाला आणि तर्श चावडीमध्ये आला ए कोण तो फौजदारानं विचारलं तर्श उत्तरला काय करून आलास तेच आपलं म्हणजे काय केलंस सरपंचाची सून हे घाला रे याला बेड्या आणि आता तो तर्शा सातवा गुन्हा करून तुरुंगात आला होता त्याचं खटलं सुरू होता आपणाला फार मोठी शिक्षा व्हावी म्हणून तो रोज देवाला हात जोडीत होता एका दिवशी सकाळीच तो कोर्टामध्ये गेला आणि दुपारी हसत हसत परत आला प्रत्येकाच्या पुढं हात जोडून सांगू लागला तो आलो बर का एकदा सात वर्ष आता मला कसलीच भीती नाही सरकारनं मला आता सात वर्षाची शिक्षा दिली कमी दिली असती ना तर या लोकांनी मला ठार मारलं असतं बर का मी मनामध्ये म्हणालो माणूस जेव्हा माणसामधून उठतो तेव्हा त्याचा असा हा तर्शा बनतो आणि श्रोते याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित तरस ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत रहा कथा सरिता धन्यवाद